आणि मग शेतकऱ्या कामगार पक्षाची वेगळी ताकद होती. आज ती ताकद उरलेली नाही आहे. उरली सुरी ताकद ती जयंत पाटलांनी सगळी कुंडीला टांगून ठेवलेली असं एकंदर बोललं तर वांदा नाही आहे. आणि सगळेच निर्णय त्यांचे चुकलेत, त्याच्यामुळे पक्ष अगदी खालच्या स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये अलिबाग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचा पराभव करून त्या ठिकाणी विजयी झालेले महेंद्र दळवी यंदा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा याच रणांगणात उतरलेले पाहायला मिळतात. सध्या 2024 या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच एकंदरीत सामना रंगताना पाहायला मिळतोय. याच रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मतदारसंघात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा महेंद्र दळवी याच रणांगणात उतरलेत आणि त्यांची मुख्य लढत शेतकरी कामगार पक्षाबरोबरच या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मात्र ही तयारी कशी आहे आणि या तयारीमध्ये महेंद्र दळवी यांचा प्रचार कसा सुरू आहे त्यांच्याकडनं थेट जाणून घेत शेट काय सांगाल. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा याच मतदारसंघातनं आपण निवडणूक लढत आहे, कशा पद्धतीनं तयारी आहे आणि एकंदरीत कशा पद्धतीनं आव्हानं आहेत? गेल्या 5 मी निवडणुकीची पूर्व तयारी करून मैदानात उतरलो. आव्हान मला शेका पक्ष किंवा इतर याचं निश्चित नाही आहे, कारण माझी ही जी निवडणूक आहे ती माझ्या जनतेने हातात घेतलेली आहे. एखाद्या विधानसभा उमेदवाराची लढाई जेव्हा जनता हातात घेते तर विजय निश्चित असतो, कारण गेलेलं काम गेल्या 5 माझी मेहनत किंवा माझ्या 36 राजकीय प्रवासामध्ये मी जे लोकांप्रमाणे लोकांची सेवा केली आणि त्यानंतर 2019 मी आमदार झालो. 19 आमदार झाल्यानंतर सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कामास्वरूपात जनतेची सेवा केली, याचाच अर्थ असा आहे की लोकं माझ्या बरोबरती आहेत. म्हणून प्रचार अतिशय सुंदरपणे चालू आहे. महायुती घट्ट आहे, कारण महायुतीमधले सगळेच माझे वरिष्ठ पक्षाचे ज्येष्ठ नेते खऱ्याने मैदानामधून आपल्यासाठी माझ्यासाठी काम निश्चित करतात. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या 2.5-3 जे विधायक काम केली किंवा ज्या अनेक विकास कामं केली त्याच्या अनुषंगाने निश्चित माझ्या जनता बरोबर राहणार आणि मी माझ्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विशेषतः माझा परिपूर्ण मतदारसंघ हा पैठण तालुक्यातही असल्यामुळे अनेक देशातनं राज्यातनं जिल्ह्यातनं त्या ठिकाणी पैठण आहेत. त्याच्या सुखसुविधा असतील, रस्ते असतील, पाणी आहे, लाईट असेल, गडकल्याणची दुरुस्ती असेल, येणारा रेवस रेड्डी रस्ता असेल, ह्या सगळ्या किंवा सांबरकुंड धरण असेल, अनेक महत्त्वाकांक्षी योजना खऱ्या अर्थाने मी हातात घेऊन त्या काम पूर्ण करण्याचं ध्येय घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जनतेला मी शब्द दिला होता त्याची पूर्तता वचनपूर्ती या निवडणुकीपूर्वी करूनच मी चाललो आहे, त्यामुळे जनता माझ्या बरोबरती आहे. म्हणून माझी लढाई माझ्याशीच आहे, इतर कोणाच्या स्पर्धेशी अजिबात नाही आहे. आणि खूप छान पद्धतीने प्रचार प्रसार माझे महायुतीचे सगळे घटक पक्ष खूप छान पद्धतीने करताना मला बघतो आहे. अलिबाग मतदारसंघ आपण बघितला तर शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे आणि 2019 मतदारसंघात आपली लढाई शेकापचे पंडित पाटील यांच्या विरुद्ध झाली आणि त्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी सेनेचा झेंडा फडकवलात. पुन्हा एकदा याच मतदारसंघातनं आपण याच रणांगणात उतरलात. पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाचाच प्रतिस्पर्धी आपल्यासमोर आहे. जयंत पाटील यांनी यावेळेला एक नवा चेहरा आपल्यासमोर दिलेला आहे. कशा पद्धतीनं त्यांचं आव्हान आपल्याला असणार आहे किंवा या मतदारसंघात पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तुम्हाला विजयाची खात्री कशामुळे असणार? नाही, असं की शेतकरी कामगार पक्षाने मागचे उमेदवार माजी आमदार पंडित पाटील मैदान उतरले असते तर लढाईला ठीक होती, बाबा लढाई होती ती, कारण माझ्या अगोदर ते आमदार होते, त्यानंतर मी त्यांना पराभूत करून आमदार झालेला आहे. नवीन चेहरा लोकांना भावला पाहिजे. खरं तर लोक आता कर्तृत्वाला कामाला लोक योगदान देत आहेत आणि गेले 10-15 शेकार पक्षाची कामकाजाची पद्धत थोडी स्लो झालेली आहे, जनतेमध्ये नाही राहिलेत. एक काळ होता की प्रवर पाटील, दत्ता पाटील, महेश ताईंचं ते काम होतं लोकांमध्ये आणि मग शेतकरी कामगार पक्षाची वेगळी ताकद होती. आज ती ताकद उरलेली नाही आहे. उरली सुरी ताकद ती जयंत पाटलांनी सगळी कुंडीला टांगून ठेवलेली असं एकंदर बोललं तर वांदा नाही आहे. आणि सगळेच निर्णय त्यांचे चुकलेत, त्याच्यामुळे पक्ष अगदी खालच्या स्तरावर जाऊन पोहोचलेला आहे. आणि मग नवीन चेहरा देऊन का प्रयोग करूया का, तर असं न काम करताना चेहरा लोकांमध्ये घेऊन जाणं हे का सक्सेस नाही आहे असं माझं मत आहे. कारण गेले 36 मी सक्रिय राजकारणात समाजकारणात काम करत असताना लोकांची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि सेवेचं फळ म्हणून 2019 लोकांनी मला आमदार केला आणि जी लोकांची स्वप्नपूर्ती होती ती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मंत्रिमंडळाचे माझे सर्व सहकारी असतील, माझे सहकारी आमदार असतील आणि शासनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जनतेची प्रामाणिक सेवा केलेली आहे. कुठलाही आरोप माझ्यावरती झालेला नाही, होणार नाही आहे. कारण आम्ही बघतो राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात, त्यांच्याकडे तर अतिशय सुंदररित्या एक वृत्त आहे, रोज माझं बातमी दिली असती
आणि असं काही दिसत नाही आहे, कारण मी जनतेतला एक कार्यकर्ता असल्यामुळे जरी आज आमदार असलो तरी कार्यकर्त्यांप्रमाणे वागतो. किंवा लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली, हातात घेतलेली आहे, त्यामुळे अतिशय सुंदररित्या माझा विजय निश्चित होईल. मागच्या वेळेपेक्षा दुप्पट पटीने माझं मताधिक्य असेल हे निश्चित, कारण महायुती देखील आत्ता घट्ट आहे आणि सगळे कार्यकर्ते एकजुटीने अतिशय सुंदररित्या काम करतात, निश्चित आहे. आपण बघितलं तर रायगडच्या 7 जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच यंदाचा देखील सामना रंगताना पाहायला मिळतो. मात्र काही जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वादाची ठिणकी कुठेतरी पेटताना दिसते. आपल्या अलिबाग मतदारसंघात जर बघितलं तर आपल्याच महायुतीत काम करणारे जे भाजपचे दिलीप भोईर होते त्यांनी देखील बंडखोरी करून यामध्ये या मतदारसंघातनं उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काही 2 दिवसांपूर्वी त्यांच्याकडनं पक्षाकडनं देखील त्यांना निलंबण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे कुठेतरी महायुतीमधलाच जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी विभंगलेले दिसतात, तर याचा काही फटका पडेल का? नाही नाही, असं विविध पक्षामध्ये असे उत्साही कार्यकर्ते असतात की त्यांना असं वाटतं की बाबा हे स्वप्न अचीव करण्यासाठी आत्ताची वेळ आहे, असं होत नाही आहे. कारण गेले त्यांचा तो भारतीय जनता पक्षांतर्गतला त्यांचा तो निर्णय आहे, पण महायुती धर्म पाळला पाहिजे भूमिका निश्चित आहे. पण आपण जो विचारलात की बाबा 7 मतदारसंघामध्ये अशा पद वाटत अजिबात नाही आहे, खूप छान पद्धतीने वातावरण आहे. पण आता प्रत्येक आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये अनेक बागी उमेदवार उभे राहिलेत, त्याच्यापैकी एक बागी अलिबागमध्ये आहे असं आपण समजून पुढे जाऊया. पण शेवटी कर्तृत्व सिद्ध करून लोकांसमोर जावं लागतं आणि आपण समाज म्हणून नाही आहे, तर सगळा समाजवेशक असं जेव्हा जातो तेव्हा सगळ्यांच्या मताने आपण निवडून येतो. तर असं कधी एका याने होत नाही असं मला वाटतं. स्वप्न तर सगळ्यांना पडतात, त्यापैकी ते एक स्वप्न असं असं मला वाटतं. पण त्याचा मला काही इफेक्ट फरक का नाही आहे. आणि मला कदाचित असं वाटतं की त्यांचा जेव्हा निकाल लागेल 4-5 क्रमांकामध्ये असतील असं मला वाटतं. पण त्यांचा उत्साह दांडगा आहे, कारण त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण सभापती म्हणून 2 काम केलेलं आहे, प्रगल्भतेचा तो अनुभव असल्याकारणाने त्यांनी लोकांना काय दिलं त्या समाजासाठी हे लोकच त्याला मतपेटीने सांगतील. त्याच्यामुळे अशा ह्याची गंमत म्हणून आपण बघतो. काल कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील एक सुनील तटकरेंच्या विरोधात स्टेटमेंट केले की सुनील तटकरे महायुतीला कुठेतरी म्हणजे पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतायत. आमच्या तिन्ही म्हणजे शिंदेंचे जे तिन्ही आमदार आहेत, तुमचा मतदारसंघ असेल, महाड असेल किंवा कर्जत असेल, हे तिन्ही आमदारांना कुठेतरी पाडण्यासाठी प्रयत्न करतात असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. तर कुठेतरी महायुतीमध्ये हा पुन्हा वाद बिघडण्याची शक्यता आहे का? नाही, असं नाही आहे. खरं मी त्यांची ती बाईट बघितली नाही आहे, पण ते आमचे सहकारी आमदार आहेत, पक्षाचे माझे आमदार आहेत ते, त्यामुळे त्यांनी काय वक्तव्य केलं मला माहीत नाही आहे. पण महायुती अतिशय घट्ट आहे. आता असे प्रतिआरोप तर होत राहतात काही गोष्टींमध्ये, कार्यकर्त्यांचा अति उत्साह म्हणून अशा काही चर्चा होत असतात. पण शेवटी वरिष्ठ या लेवलला निर्णय घेऊन त्यांना समज देऊन सगळ्यांना सांगतात. आणि तटकरे साहेब आदरणीय नेते आहेत, खासदार आहेत आणि एका राष्ट्रवादी पक्षाचे ते प्रांताध्यक्ष आहेत. खूप मोठे व्यक्तिमत्व आहे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे दोन नेत्यांमधली चर्चा आहे ती, असं समजू आपण. चर्चा आणि ते प्रश्न सुटेल. येत्या 13 शरद पवार देखील रायगडात येत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत सभा देखील घेणार आहेत. तर शरद पवार येत आहेत रायगडात, त्यामुळं कुठेतरी महायुतीला याचा कुठेतरी फटका बसेल का? किंवा शरद पवार काय म्हणणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, तर याचा विचार करत आहे. नाही नाही, पवारसाहेब देशपातळीवरचे आदरणीय नेते आहेत, एवढा प्रगल्भ त्यांचा अनुभव निश्चित आहे. रायगडमध्ये त्यांचं स्वागत निश्चित आहे, पण काय फरक पडणार नाही आहे, कारण एकंदर आमचं सगळ्यांचं महायुती म्हणून म्हणजे काम, सरकारचं काम हे शेवटच्या मतदानापर्यंत अतिशय सुंदररित्या पोचलं आहे आणि महायुतीचे सगळेच नेते कार्यकर्ते अतिशय सुंदररित्या ग्रासरूटला काम करत आहेत. त्यामुळे काय फरक पडणार नाही आहे. देशपातळीचे नेते आले, राज्याचे आले, तरी लोकांनी आता ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा महायुती. त्यामुळे लाडकी बहीण योजना आहे, ही योजना घरघरात पोचली आणि महिलाच या निवडणुकीचा निकाल लावणार आहेत आणि इतिहास घडवून आहेत. त्याच्यामुळे कुठे असं मला वाटत नाही, जे वातावरण गेल्या महिनाभरामध्ये होतं या 15 परिपूर्ण बदलले दिसते. आणि त्याच्यामुळे असे नेते आले गेले तरी काय हे नाही आहे, आदरणीय आहेत. आमच्याकडनं त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. इफेक्ट काय होईल का तर अजिबात नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो, मुंबईमधल्या माहीम मतदारसंघामध्ये सदा सरवणकरांवर कुठेतरी दबाव आणला जातो आहे का? मनसेची त्या ठिकाणी अमित ठाकरे उतरत आहेत, तर सदा सरवणकरांना सातत्यानं शेवटच्या क्षणापर्यंत माघार घेण्यासाठी त्या ठिकाणी कुठं भाग पाडला जात होता, मात्र सदा सरवणकर त्यातनं लढवणारच असं कुठेतरी चित्र दिसतं. तर ज्या वेळेला लोकसभेला मनसेनं बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला, तर पुन्हा आता या वादावरणा कुठेतरी महाराष्ट्रामध्ये राजकारण पेटताना पाहायला मिळते, मनसे कुठेतरी माघार घेण्याच्या तयारीत पाहायला मिळते का?
नाही असं नाही आहे. आता निवडणुकीची फॉर्मॅट प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. वरिष्ठ लेवल जर कमिटमेंट असेल तर ती पार्टी, कारण काही वरिष्ठ प्रवक्त्यांचं आपण वक्तव्य ऐकतो. ह्या प्रक्रिया अजून 20 तारखेपर्यंत चालू राहणार आहे, त्याच्यामुळे कदाचित काही असं बदल होऊ शकतात. जर खरंच कमिट केलं असेल तर पाळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं एकंदर वृत्तपत्रांमध्ये किंवा ह्या सगळ्या चर्चा येतात, आता सदाभाऊ आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत आणि ह्याचे अध्यक्ष आहेत ते, त्याच्यामुळे सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, राज्यमंत्री दर्जा आहे त्यांना, ते देखील पारपूर्वी मनसेमध्ये होते, त्यामुळे त्यांचा राजसाहेबांचा अनुभव निश्चित आहे. आणि त्यांनी केलेलं स्टेटमेंट तपासल्यानंतर मला माझ्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्ता निश्चित वाटतं की कुठेतरी विसंगती आहे. ती संगती येण्यासाठी 20 तारखेपर्यंत आपण वाट बघा. कदाचित राजकारणामध्ये काही तासात काही होऊ शकतं, ते होईल असं मी आशावादी आहे. कुठे नाराजी तर नक्की नाही आहे आणि आमच्याकडनं त्यांना शुभेच्छा आहेत. माहितीतल्या 7 ही जागा रायगडच्या निवडणुकीतील असा विश्वास आहे? 100% कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही आहे. एवढे सगळे मातब्बर नेते एका छत्रीत असल्याकारणाने पाऊस लागणारच नाही आहे. त्याच्यामुळे निश्चित आमचे 7 ही जे आमचे सन्माननीय आमदार सगळे आता उभे लागले आहेत, चांगल्या फारक्या निवडतील. म्हणजे चांगल्यात चांगल्या एकामेकामध्ये कॉम्पिटिशन राहील, कोण किती जास्त मतदार, एवढंच चांगलं वातावरण आहे. म्हणून महाआघाडीमध्ये आता काय उरलेलं नाही आहे. जे नेते आहेत त्यांचं वय विचार करताना शेवटची लढाई असं आपण समजू. तर हे होते आपल्यासोबत अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी. येत्या विधानसभेमध्ये महायुतीच्या 7 ही जागा आम्ही निवडून येऊ. ज्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत त्या योजनेच्या जीवावर महिला लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक विविध वैविध्यपूर्ण ज्या योजना आहेत त्या योजनेवर आम्हाला मतदार राजा आहे तो कौल देईल असा विश्वास अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.